मलकापूर पांगरा येथे मुंबईहून परतलेली मुलगी निघाली कोरोना पॉझिटिव्ह. संपर्कातील कुटुंबातील 12 जणांना बुलढाण्यात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. जिल्ह्याच्या मानगुटीवरून कोरोनाचे संकट काही टळायला तयार नसल्याचे दिसत आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद फार काळ टिकला नव्हताच. जळगाव जामोद येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण समोर आल्यानंतर आज दिनांक 14 मे रोजी आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात समोर आला असून सदर रुग्ण ही एक 9 वर्षाची मुलगी आहे. तिच्यावर मुंबई येथे जे रुग्णालयात किडनीच्या आजारावर उपचार सुरू होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तिला कोरोनाचे लक्षण दिसल्याने तिचा मुंबई येथे रुग्णालयात स्वॅब घेण्यात आला. मात्र अहवाल येण्याच्या आधीच ती 13 मे रोजी मध्यरात्री 3 वाजता खासगी वाहनाने जिल्ह्यातील मलकापूर पांगरा येथे परतली होती. त्यानंतर ती 13 दिवसभर घरी राहिली आणि लगेच 14 मुंबई तिचे घेतलेल्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्याने यंत्रणेने तिला शोधून ताब्यात घेत कोविड रुग्णालयात दाखल केले. तसेच तिच्या संपर्कात आलेल्या आणखी 12 जणांना विलगीकरण कक्ष बुलढाण्यात पाठवल्याने मलकापूर पांगरा येथे एकच खळबळ उडाली असून पांगरा येथील कंटेनमेंट झोन सील करण्यात आले तर परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. सदर कोरोना बाधित मुलगी 2 महिन्यापूर्वी तिची किडनी फेल झाल्याने उपचारासाठी तिच्या आई वडिलांनी तिला मुंबई जे रुग्णालयात नेले होते. तिच्यावर उपचार केले त्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर माहिती ती गावात परतताच प्रशासनाला मिळाली. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर शिवानंद शिंगाळे, ठाणेदार संग्राम पाटील, गट विकास अधिकारी किशोर शिंदे, ग्राम विकास अधिकारी उद्धव गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परमेश्वर चाटे, पोलीस जमदार नारायण गीते, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर यांनी गावात जाऊन तिला ताब्यात घेतले आणि अँब्युलन्स बोलावून तिला कोविड रुग्णालयात पाठवून आणि तिच्या संपर्कात आलेल्या घरातील 12 जणांना बुलढाणा विलगीकरण कक्षात पाठविले. तिच्या सोबत मुंबईहून गाडी चालवत आलेला एक ड्रायव्हर आणि एक युवक व तिचे आई वडील असे चौघे होते. मलकापूर पांगरात कोरोनाचा रुग्ण मिळाल्याची माहिती मिळताच गावात एकदम सन्नाटा पसरला. अनेक भागात परिसरातील गावातील लोकांनी त्यांच्या गावात जाणारे रस्ते खोदून बंद केले. दरम्यान प्रशासनाच्या वतीने घाबरून जाऊ नका, घरातच राहा असे आवाहन तहसीलदार डॉक्टर संतोष येवलीकर, नायब तहसीलदार एस डी वीर यांनी केले आहे.